निरंजन नावखरे सन्माननीय सदस्य धन्य सभापती महोदय कोरोना काळामध्ये शाळा आणि कॉलेज हे उशिराने सुरू करण्यात आले त्यामध्ये जे शिक्षक होते जे ऑगस्ट मध्ये सेवानिवृत्त झाले त्यांचे पाल्य जे विद्यार्थी आहेत शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षक पाल्य निशुल्क सेवा ही भेटावी यासाठी मी हा विशेष उल्लेख मांडत आहे सभापती महोदय फेब्रुवारी 2021 रोजी नियमानुसार या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असूनही त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये हे शाळा कॉलेज उशिराने म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्याचं कारण देऊन त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात येत आहे असे अनेक प्रकरण सभापती महोदय राज्यामध्ये घडले आहेत आणि त्यामुळे राज्यातील अनेक सेवानिवृत्त शिक्षकांच्या पाल्यांवर अन्याय झालेला आहे कोरोना काळामध्ये शाळा कॉलेज उशिरा सुरू झाल्याचे कारण दाखवून नामंजूर केलेल्या शिक्षक पाल्य निशुल्क सवलत प्रस्तावास विशेष बाब म्हणून शासनाने त्याच्यावर कारवाई करावी आमच्याकडे ठाण्यामध्येही हेमलता मुनोद म्हणून ज्या शिक्षिका आहेत त्यांनी ऑगस्टमध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या त्यांचा मुलगा हा आर्किटेक्चरचं कोर्स करत असताना नागपूरमध्ये तो द्वितीय वर्षाला आहे पण त्यालाही या सवलतीचा फायदा भेटत नाही त्याच्यामुळे शासनाने विशेष बाब म्हणून या संदर्भातली कारवाई करावी हीच विनंती मी या विशेष उल्लेखाच्या माध्यमाने करत आहे सन्माननीय सदस्य डॉक्टर वजाहत मिर्झा माननीय सभापती महोदय भिवंडी तालुका